네네 무서울 때 너무 무서워 मित्रांनो पुरे जसं स्वागत आहे आजच्या ब्लॉग मध्ये. तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा असणार आहे, आज आपण जाणार आहे अशा फेस्टिवल अशा ठिकाणी जिथं अहमदाबाद या ठिकाणी आपण जाणार आहे. तर आता आमची 2:05 ट्रेन आहे, तर आता आम्ही 12 वाजता निघणार आहे इथून. आपले बॅग तर भरलेले आहे, तर आता आपण डायरेक्ट भेटू मुंबई सेंट्रलला. आता आम्ही रिक्षा स्टँडला आलो आहे, तर इथून आता आम्ही जातोय स्टेशनला. चला जाऊया. मित्रांनो आता आम्हाला घाटकोपर स्टेशनला, तर इथून आम्ही आता जाणार आहे दादरला. दादरवरून वेस्टर्न लाईन चेंज करणार आणि तिथून आपल्या मुंबई सेंट्रलला जाणार. चला जाऊया. तर मित्रांनो आता आम्ही आलो दादर स्टेशनला, इथून आम्हाला वेस्टर्न लाईन चेंज करायचे. वेस्टर्न लाईन सेंट्रलवरून आम्ही आलो होतो, तर आता सेंट्रलवरून चेंज करायचे आणि वेस्टर्न साईडला यायचे. तर आता आम्ही जातो आणि दादरला भेटतो. मित्रांनो आता आम्ही आलोय मुंबई सेंट्रलला. आता आमची ट्रेन या साईडला लागले, कारण आमची एक्सप्रेस मुंबई सेंट्रल टू अहमदाबाद डेली सर्व्हिस आहे. बघा इकडे लागले. आता आम्ही इथून खाली उतरून आमच्या डब्याकडे जातोय. तर आमचा कोच आहे D1, सीट नंबर आहे 64 आणि 63. आता जाऊया आणि माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब नाही केले तर सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर प्रेस करा. भाई किधर जा रहे हो? तुम्ही पतंग उड़ाने जा रहे हो? पतंग उड़ाने के लिए जा रहा. अच्छा तो चलो चलो. ग्रुप के साथ को पार्टनर मिल गया. आपका नाम क्या है? साजिद भाई मिल गया आप हम लोग को. अभी हम तीनों जन अहमदाबाद जाएंगे, है ना? आपके साथ भीड़ लगाइए ऊपर ऊपर. हैशटैग अहमदाबाद, हैशटैग गुजरात. तर आता खायला घेतलंय क्रेमन आणून घेतलंय. मला ते चटपटा घ्यायचा होता पिवळा वाला, पकड. अरे झाकण फेकू का? इथं नको यार. तर इथं तुम्ही मुंबई सेंट्रलला आलात, तर इथं AC वेटिंग रूम पण आहे. तुम्हाला दाखवतो इंडियन रेल्वे आहे, तुम्हाला इंडियन रेल्वे ह्याच्यात सगळे एम पीवर. तर तुमची ट्रेन यायला म्हणजे अशी अर्धा तास आहे, एक तास आहे. एक ट्रेन सुटायला आली अर्धा तास एक तास आहे. तर तुम्ही इथं राहून वेट करू शकता ट्रेनचा येईपर्यंत. तर आता ट्रेन सुटायला फक्त अवघ्या 8 तास आहे. तर आता काय ना काय खायला घेतोय. घरातून फक्त खुर्ची आणि हे आणलेल्या चपाती, त्या आपण ट्रेनमध्ये खाऊ. तर आता फक्त 8 तास आहे. 8 तास मध्ये शॉपिंग करतोय खाण्याची, मग आता भेटू डायरेक्ट ट्रेन सुटताना. तर आता आम्ही आमच्या कोचच्या समोर आणण्यासाठी चाललोय. आमची सीट नंबर आमचा 64 आणि 62. पुढे आमचा आम्हाला भेटले ही मधली सीट आणि हे सेड विंडो नाही भेटले. बॅड लेक आपला बॅड लेक आपल्याला भेटलेले विंडो सीट.
तर आता इथं बॅग वगैरे ठेवतो दोन मिनिट जरा. तर आता मी ज्या कोचमध्ये आलोय काय त्यामध्ये असं कॉम्बिनेशन 3x2 चा कॉम्बिनेशन आहे आणि एसी कंटेनर आहे. त्याची पण प्राइस तुम्हाला सांगतो व्हिडिओ मध्ये. तर आता मला काका भेटलेत आपल्याला ते अंकल सरफली बरोडा. काका आम्हाला सातारा भेटलेत बरोडापर्यंत आणि आमची तिकीट अहमदाबाद अहमदाबाद पर्यंत आहे. त्यांची पण तिकीट अहमदाबाद पर्यंत आहे पण हे वरुणाला उतरणार यांच्या पुढे तिकीट बसू आणि ह्यांचे अर्धे पैसे वरुडा बसून ते अहमदाबाद यांचे अर्धे पैसे त्यांना गुगल पे ट्रान्सफर करू चालेगा ना. तर आता मित्रांनो आपली ट्रेन सुटली आहे. तर गणरायाच्या नामस्मरण आजच्या आजच्या प्रवासाला सुरुवात करूया. तर बोला गणपती बाप्पा तर तुम्ही कोच मध्ये आलात तुम्हाला असं डायनिंग कार आहे मिनी असं तुम्ही इथं जेवण ठेवून जेवण करू शकता आणि या साईडला असं लावायचं या साईडला बॉटल ट्रे आणि या साईडला तुम्ही काय ते वेफर वगैरे आणाल ते इथं ठेवू शकतात. आणि या गाडीमध्ये असं डिसाईड या सीटच्या खाली लेग रेस्टच नाही बघू शकता. या गाडी काले पहिला लेग रेस्ट होता त्याचा काढून टाकणं झालं. तर काय माहिती कशा कारणाने काढलं त्या कर्णावती कर्णावती एक्सप्रेसमध्ये आपल्याला डिसएडव्हान्टेज आहे की लेग रेस्ट नाही बाकी सगळे या ट्रेनमध्ये कुछ बॅग अशी या साईडला हे असं प्रेस केलं काशी बाहेर आठ मिनिट ट्रेन लेट आहे बाकी माझ्या मला येऊ शकता. खूप रश आहे जाऊ नाही शकत आणि गाडीचं हॉल्ट आहे फक्त 2 मिनिटं. गाडीचा टायमिंग आहे फक्त 4:22 आणि ट्रेन आली 4:30 8 मिनिटं लेट झाली अजून कव्हर करायचे 8 मिनिटं आपल्याला. पुढचा सेशन असेल सुरत आता डायरेक्ट भेटू सुरत. आता आपली ट्रेन रवाना पण झाली सुटली म्हणजे आणि आज जो आपला कर्णावती एक्सप्रेसला इंजिन लागलाय ना तो हाय W87 लागलाय. असा W7 खतरनाक इंजिन या कर्णावती एक्सप्रेसला लागलाय. तर याची मॅक्सिमम स्पीड आहे ती 130 km/h अशी स्पीड आहे या W7 ची. असा लिंडर इंजिन लावलाय कर्णावती एक्सप्रेसला म्हणजे जास्तीत जास्त ही ट्रेन 7 तासात पोहोचणारी ही ट्रेन कर्णावती एक्सप्रेस त्या तिकीट फेअर तुम्हाला सांगतो. तर माझे दोन पार्टनर तर झोपले मी पण झोपतो कारण सकाळी शाळेत गेलेलं सकाळी 6 वाजता उठलो धगधग झाली सकाळी 6 वाजता उठलो पण शाळेत गेलो परत आलं जसे कपडे भरले आणि ब्लॉगला सुरू केला. तर आता मी पण झोपतो आणि आपण डायरेक्ट भेटतो तर सुरतला. आता ट्रेन आपली पोहोचली सुरतला आणि सुरतला आपल्याला भेटले वंदे भारत
बाजूला तुम्ही दाखवतो जाते लवकर बेगाड या ट्रेनचा पण डिपार्टमेंट चालू झालाय मुंबई सुरत वंदे भारत मुंबई सेंट्रल खाल्लेच नाही चार चार चपात्या खाल्ल्या बघायची त्याच्यातच पोट भरलं आमचं आता काय नाही तर बाकी चाय वाले वगैरे आयआरसीटीसीचे लोक समोसा येत आहेत डस्टबिन आहे जे साफ करणार असतात ते सारखे सारखे घेऊन साफ करून ते पण काम करतात त्यांना पण मेहनत तर आपण असे कागद वगैरे ते डस्टबिनमध्ये फेकू शकतो एक नोट करून द्या काम झालं ते डस्टबिनमध्ये फेका. तर तुम्ही इथं कर्णावती एक्सप्रेसमध्ये आलात तर तुम्हाला गुजरातचा स्पेशल आणि अहमदाबादचा स्पेशल खमण ढोकळा भेटेल इथे आणि आपल्या इथं वडापाववाले पण आले आणि चहावाले आले ते पण सगळे आय आर सी टी सी वाले आहेत सगळे आय आर सी टी सी वाले का. तर आता आपण आले भरुचला आहे एक्झॅक्ट टायमिंग पण आले रिपोर्ट टायमिंग पण आले आपल्या टायमिंग पण आले तर आपण मधले मध्ये आलो आहे एक मिनिट लेट आहे मागच्या भरुचला आहे भरुचा भरुचा तर त्या ट्रेनची इन्फॉर्मेशन बघायला गेली तर त्याच्या 23 डबे आहेत 14 सेकंड सिटिंग क्लास आणि 4 एसी चेअर त्यात 2 अनरिझर्व कोच म्हणजे जनरल कोच आणि 1 पेंट्री कार आणि बघायला गेलं तर 1 मागे आणि 1 पुढे इंजिनच्या पाठी 2 जनरेटर कार या गाडीची अशी इन्फॉर्मेशन आहे प्लस क्रिकेट प्लेअर जर्नी पहिला होता नंतर टिकिट फेअर तुम्हाला सांगतो. मित्रांना बघून सांगा नर्मदा नदी तुम्हाला नर्मदा नदी दाखवते एक नंबर आहे. तर मित्रांनो आता थोडाच वेळ राहिला आहे वडोदरा स्टेशन यायला तरी गाडी ऍक्च्युली दहा का पंधरा मिनिटच नेते ते बघा खायला काय काढलंय 2 वेफर केक
बिस्किट आणि कप, हे कप घरी घेऊन जाणार आता. भरपूर आवडले. पॅन्ट्री कारमधून उचलून आणलेले यांनी आपल्या चायवाल्यानी, त्यांनी इथं ठेवले लगेचचे, इथं ते घेतले. आता आम्ही आता दाखवणार नाही आता चायवाल्याला, घेऊन जाईल परत. हे आता संपवतो, मग तुम्हाला भेटतो. मित्रांनो बघू शकता आता आलाय वडोदरा स्टेशन. बिस्किट खात खात वडोदरा आलाय. वडोदरा स्टेशन मित्रांनो आता ट्रेन अर्धा तास लेट आहे वडोदरा जंक्शन पर्यंत. आता ही अर्धा तास कव्हर करू शकते लोकल ट्रेन पण बघा. साईडला मेमू ट्रेन आहे, डेमू ट्रेन, डेमू ट्रेन. तर मित्रांनो ही जी लोकल बघितली म्हणजेच ही ट्रेन बघितली, ही डेमो होती DEMU. त्याचा अर्थ असा आहे की डिझेल इलेक्ट्रिक मेजरमेंट युनिट. आणि आपण ज्या लोकल ट्रेनने प्रवास करतो मुंबईत, त्याचा असा आहे की EMU इलेक्ट्रिक मेजरमेंट युनिट. असे तीन प्रकार असतात, DEMU, EMU आणि 2017. पहिला बिस्किट खात खात हाडेन सिके रिमिन्स बलून सके के आणि पोटॅटो चिप्स. माझ्या बाजूला एक काके बसले, त्यांना विचारू तुम्हाला एक्सपिरियन्स कसा आहे या ट्रेन मध्ये. आणि आपको इस ट्रेन का एक्सपिरियन्स कैसा मालूम है? मतलब आप इस ट्रेन में आना जाना सफर करते हैं? महीने में दो बार होता ही है. मतलब आपको ट्रेन अच्छी लगती है? बहुत अच्छी. बघा लोकांकडून पण आपल्याला रिस्पॉन्स भेटते की ही ट्रेन चांगली आणि टायमावर पोहोचवते. तर मी पण तुम्हाला सजेस्ट करेल की या ट्रेन तुम्ही ट्रॅव्हल करा. पण असं अर्धा तास लेट झाले पण कव्हर करते. एक स्टेशन गेला की मग अर्धा तासाच्या वरती कव्हर करते. परत थोडा 10-15 मिनिटाचा डिले होतो पण काय नाही, पण तरी कव्हर करते तिथे. काय स्पीड या ट्रेनला, खतरनाक. मगापासून 130 स्पीडला चालत होती मी ट्रेन. मगापासून डिस्टन्स आम्ही बघितलं 5 किलोमीटर, 130 किलोमीटर वरती चालत होती ही ट्रेन. हा माझ्या वजन बसला आहे, याला पण माहिती आहे. हा मान बाहेर काढतो, त्याची मान डायरेक्ट अशी पाठी देते. लय खतरनाक आहे ट्रेन. आणि ही 7 तासात पोहोचवलं आपल्याला अहमदाबाद. आता 2 ते 7 मध्ये अहमदाबादला पोहोचव. सॉरी 2 ते 9. 2 ते 7 मध्ये कसं पोहोचव? 2 ते 9. 7 तासात पोहोचव. 7 तासात पोहोचवते 2 ते 9 या टायमिंग मध्ये. पण आता टायमिंग जरा बदललाय. जरा ट्रेन 10-15 मिनिटं लेट आहे. पण काय नाही, आता हा एक स्टेशन आला ना लगेच कव्हर करणार. येते करणार होते एक्सप्रेस. याची तुम्हाला मी टिकिट फेअर सांगितली नाही. तर याची सेकंड सिटी क्लासची तिकीट अशी आहे, 190 रुपीज आहे. 190 रुपये. आणि आपली ए सी चेअर कारची 650 रुपीज आहे पर पर्सन अशी तिकीट आहे. आणि जनरलला जास्त 150 रुपये असू शकते. बस अशी प्राईज आहे कर्नावती एक्सप्रेसची. मी बोलेल तुम्हाला की अहमदाबाद साईड तुम्हाला जर अहमदाबादला जायचं असेल तर मी तुम्हाला सजेस्ट करेल की तुम्ही या ट्रेनने जावा. कारण इथे स्पीड आणि टायमिंग एक नंबर. या टायमिंगवर ट्रेन पोहोचवतेच पोहोचवते. Hey, what?
पहिला पाऊल गुजरातला जाणार आहे, म्हणजे अहमदाबादला. चला आता आपण आलोय, गाडी 9 मिनिट लेट आहे. आता चोर आले गाडी काय नाही, गाडीने टाइम पण कव्हर केला. समज स्टेशनला थांबवली होती, तिथं 2 मिनिटं थांबवली होती. बघा ही कर्णावती एक्सप्रेस. ब्रिज बघू शकता, ब्रिज बघू शकता. ब्रिज मोठा आहे अहमदाबादचा, बघू शकता. हा एवढा मोठा ब्रिज या साईडला बघू शकता. बुलेट ट्रेन आहे जी अहमदाबाद टू मुंबई असा रूट आहे तिचा. आता बघा किती जोरात चालतो, जोर जोरात चालू आहे. कामच काय बघा, 12 प्लॅटफॉर्म आहेत टोटल, आणि टोटल 12 चे 12 प्लॅटफॉर्म आहेत. आणि इकडचं प्लॅटफॉर्म आणि इकडची स्वच्छता बघा किती देखील आणि सुंदर आहे. आता आम्ही 12 प्लॅटफॉर्मला जाऊ आणि बाहेर पोहोचू. का सर प्रवास करा, कारण तिथे टाइम डिले करते तेवढाच कव्हर पण करते. मी तुम्हाला सजेस्ट करतो या ट्रेनने प्रवास करा. आता 12 नंबर प्लॅटफॉर्मच्या बाहेर माझा भाव येतोय घ्यायला, सोनू पटेल. तर तो आम्हाला ड्रॉप करणार आहे घरापर्यंत. तर डायरेक्ट आता भेटू घरी. मित्रांनो आता घरी तर आलोय, तर या ब्लॉगचा एंड आपण इथंच करूया. आणि ह्याचे मी आता 6 का 7 दिवसाचे मी सिरीज बनवणार आहे. तर हा आजचा डे 1 आहे. तर आता तुम्हाला फिरके दाखवतो. आम्ही ज्याच्या माझ्या भावाच्या घरी आलोय, त्याच्या घरी एवढे गोणी भरून फिरकी पडले, तुम्हाला दाखवतो. हे बघा, हे 3 फिरके आहेत आणि गोणी भरून फिरके आहेत. आणि तिकडे त्यांनी पतंगे लावलेत त्या साईडला उद्याची तयारी. ते बघा तिकडे तो पेपर दिसतोय, त्याच्यात सगळे पतंग आहेत. तर उद्या आम्ही पतंग उडवणार. तर या साईडला म्हणजे पतंग मकर संक्रांतीला काहीतरी उत्तरायण म्हणून बोलतात. तर हे नोट करून घ्या. तर चला आजचा ब्लॉग इथं सेंड करूया आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.